नमस्कार मी मृणाल मृणाल स्नॅक्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप स्वागत करते सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी सर्वांच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात काही जणांकडे चॉकलेटचे मिल्क पावडरचे माव्याचे स्टफ मोदक तळणीचे उकडीचे मोदक तर आज आपण बघणार आहोत रसमलाई मोदक अतिशय सोपे झटपट होणारे चविष्ट आणि अतिशय वेगळ्या प्रकारचे हे मोदक तर प्रत्येकाला जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाचा हा प्रसाद द्याल तेव्हा सर्वांना नक्कीच आवडेल तर हे चविष्ट मोदक अगदी कडक न होता खूप छान सॉफ्ट असे राहिले पाहिजेत यासाठी सर्व कृती आणि साहित्य मी डिटेलमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपल्याला लागणारं साहित्य बघूया तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे थोडी वेलचीपूड घेतली आहे पन्नास ग्रॅम मिल्क पावडर चार चमचे साखर थोड्या गुलाब पाकळ्या केशराचं दूध आणि पिस्ता आता हे झटपट साहित्य बघितलं आपण कृती बघूया खूप सोपी आहे इथे आपण दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्याचं चा छान बारीक पेस्ट अशी करून घ्यायची आपल्याला इथे दूध दूध ॲड करायची गरज नाही आहे खूप झटपट होते आणि खूप छान स्मूद असं पनीर तयार होतं तुम्ही बघू शकत असाल अतिशय छान असं हे पनीर तयार झालेलं आहे तर आता आपण हे कढई गरम करायला ठेवली आहे त्या कढईमध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे तर कढईचा फ्लेम अगदी लो ठेवायची आहे प्रो पूर्ण मोदकाची प्रोसिजर आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे तर मी ज अजून गॅस सुरू केलेला नाही आहे यामध्ये आता आपण पन पनीर घालून घेतलेला आहे दोनशे ग्रॅम पेस्ट केलेलं यामध्ये आपण एक एक साहित्य ॲड करूया इथे पन्नास ग्रॅम मी फक्त मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर जास्त घालायची गरज नाही केशर घातलेलं दूध आहे ते मी अर्धी वाटी घातलेलं आहे केशर भिजवून ठेवा म्हणजे छान रंग येईल त्याला चार टी स्पून आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व साहित्य सध्या आपण एकत्र करून आता गॅस सुरू केलेला आहे आणि लो फ्लेमवर आपण हे मिक्स करत आहोत गॅस सुरू केल्यानंतर साखरेचा पाक व्हायला सुरुवात होते दूध असल्यामुळे पनीरमध्ये साखर व्यवस्थितपणे मिक्स होईल म्हणून आपण पाववाटी दूध घातलेलं आहे केशरासोबत जे दूध घालतो आपण तेवढंच दूध पुरेसं आहे तर इथे एक्स्ट्रा दूध ॲड करायची गरज नाही आहे साखर व्यवस्थितपणे मेल्ट झालेली आहे आणि तो जो रंग आलेला आहे तो पण खूप नॅचरल असा छान रंग आलेला आहे इथे आपण थोडंसं पिस्त्याचे काप ॲड करून घेणार आहोत थोड्या पण गार्निशिंगला ठेवले आहेत वेलची पूड अर्धा चमचा घालून घेतली आहे थोड्या गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला इथे ॲड करायच्या आहेत थोड्या आपण ठेवूया खूप जास्त लागणार नाही आहेत हे फक्त कलर कॉम्बिनेशन पण छान होतं आणि ह्याचं जे फ्लेवर उतरतात त्याचा अगदी रसमलाईसारखा स्वाद होईल तर आपण हे सगळं मिश्रण आता एकत्र करून व्यवस्थित लो फ्लेमवर परतून घेत आहोत ही प्रोसेस खूप स्लो करायची आहे लो फ्लेमवर करायची आहे थोडासा वेळ जास्त लागतो आणि आपल्याला पनीर ड्राय होऊ द्यायचं नाही आहे थोडा अजून छान कलर येण्यासाठी मी इथे तीन ते चार ड्रॉप्स येलो कलरचे घातलेले आहेत ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर तुम्ही घालणार असाल तरच ॲड करा नाही केला तरी चालणार आहे तर आ आता तुम्ही बघू शकत असाल साधारण सात ते आठ मिनिटानंतर सलग गॅसवर आपल्याला हे परतल्यानंतर असा छान मिश्रणाचा गोळा तयार होत आहे तर खूप घट्टही होऊ द्यायचं नाही आहे हे पनीर आणि खूप सैल पण ठेवायचं नाही आहे पॅन सोडेपर्यंत आपल्याला हे मंद आचेवर परतत राहायचं आहे तुम्ही श बघू शकत असाल साधारण दहा मिनिटं लागली आहेत मला हे परतण्यासाठी आणि मंद गॅसवरच परतलं आहे गॅसची फ्लेम मोठी केल्यानंतर पनीर खाली लागू शकतं त्यामुळे आपण हे मंद गॅसवर प्रोसेस केलेली आहे पनीर आता व्यवस्थितपणे पॅन सोडत आहे आणि त्याचा छान गोळा तयार होतोय तर हा गोळा आपल्याला व्यवस्थितपणे गार करून घ्यायचा आहे आणि मग त्याचे मोदक करायचे आहेत इथे आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला गार करण्यासाठी ठेवून काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये पसरट ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये हे मिश्रण गार करण्यासाठी काढून ठेवूया आणि हे नॅचरल जे टेम्परेचर आहे त्यामध्ये रूम टेम्परेचरलाच आपल्याला गार करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही सात ते आठ मिनिटामध्ये हे मिश्रण गार होईल ह्या हे मोदक खूप झटपट तयार होतात आपण इथे मोळच्या सहाय्याने करत आहोत तुम्ही बिना मोळचेही करू शकता आणि याला चमच्याच्या साहाय्याने आकार देऊ शकता इथे थोडंसं साजूक तूप पण घेतलेलं आहे मी तर साजूक तूप आपण मोल्डला लावून घेऊया म्हणजे ते व्यवस्थितपणे छान चमकदार दिसतील आणि साच्यामधनं पण ते व्यवस्थित निघतील तर तुम्ही बघू शकत असाल आपला साचा तयार आहे सारण गार झालेला आहे थोडंसं सा साजूक तूप लावून घ्यायचं आहे इथे तेल लावू नका तेलाचा खराब वास येतो तर इथे आपण साजूक तूप लावून घ्यायचं आहे गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही चालेल हे लावून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं गार्निशिंगसाठी पिस्ताचे काही काप आणि गुलाबाच्या पाकळ्या लावून घ्यायच्या आहेत त्या खाली यासाठी लावायच्या आहेत सारणामध्ये असणारच आहेत पण जेव्हा आपण मोदक तयार करू तेव्हा ते बाहेरनं पण खूप छान दिसतील आणि मोदक आपला खूप छान कलरफुल दिसेल तर आपण हे असं सा साधारण भरून घेणार आहोत सारण भरपूर भरा म्हणजे आपल्याला तो जो मोदक जो आहे आपला तो पूर्णपणे भरीव आणि छान आकार येईल त्याचा जेवढं तुम्ही सारण दाबून भराल तेवढ्या पाकळ्या त्याच्या चांगल्या पडतात रसमलाईचा जो फ्लेवर असतो पिस्ता आणि केशराचा मेन स्वाद असतो त्याला तर हे अतिशय मोदक तसेच त्या पद्धतीने चविष्ट झालेले आहेत आणि सारण आपण खूप कोरडं होऊ दिलेलं नाही आहे व्यवस्थितपणे ते सॉफ्ट पण आहे आणि खूप ओलसर सैलसर पण नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सारण हवं आहे तुम्ही बघू शकत असाल आपली झटपट रेसिपी तयार झाली आहे खूप चविष्ट होतात मोदक खूप आवडतील सर्वांना हा प्रसाद खूप आवडेल तर तुम्ही या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीने मोदक बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलवर जर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी दी पोहोचतील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इतरांनाही माझी ही, ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच अशा छान छान चविष्ट अशा व्हिडि रेसिपीसोबत पुन्हा भेटूया माझ्या इतरही अजून रेसिपीज बघण्यासाठी चॅनल पेजला नक्कीच भेट द्या आणि इतर अतिशय छान छान पौष्टिक अशा रेसिपीज नक्कीच बघू तयार करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला माझ्या हातची कोणती रेसिपी बघायला आवडेल तर त्याच रेसिपी मी पुढच्या वेळेस नक्की शेअर करायचा प्रयत्न करील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा